सुरतेनी महाराष्ट्राची लूट केली, महाराष्ट्राच्या लाखो भूमिपुत्रांच्या तोंडचा घास शिंदे फडणवीस सरकारनी हिरावून घेतला आणि त्या गुजरात्यांचं घर भरण्याचं काम केलं। सन्माननीय मोदी साहेबांनी वेदांत किंवा तो फॉक्सवॅगन जी काही कंपनी आहे ती आमच्या पुण्यामध्ये पुणेकरांना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना रोजगार देणार होती, लाखो पोरांचं भलं झालं असतं। कष्टकरी शेतकरी कामगार ह्या पोरांचं हित जोपासता आलं असतं, पण नाही। मोदी साहेबांची महाराष्ट्रावरची वाईट नजर ही परत एकदा दिसली आणि मोदी साहेबांनी आमच्या महाराष्ट्रातला उद्योग पळवला, पण दुर्दैव ह्या गोष्टीचे महाराष्ट्राला बेचिराग करण्यासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस सरकारने जी केंद्राची सुपारी घेतली ती यशस्वी झाली। कारण सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मोदी साहेबांना जाब विचारू शकणार नाहीत। कुठल्याच भाजपच्या असो किंवा शिंदे गटाच्या असो कुणाच्यात ही दम नाही। मोदी साहेब आमच्या महाराष्ट्रातला रोजगार का पळवला? वेदना होतात, आमच्या भूमिपुत्रांना 100% रोजगार मिळाला पाहिजे। प्रत्येक MIDC असो किंवा उद्योग व्यवसाय असो कुठल्याही कारखान्यात असो आमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना 99% रोजगार मिळाले पाहिजे। 1% तुम्हाला बाहेरचे घ्यायचे असतील तर घ्या। अहो ते करायचं सोडून ज्या तेलंगणाचा महाराष्ट्राचा हक्क होता त्या उद्योगावर तो अचानक गुजरातला पळवला, किती गुजरात्यांची नीती नियत वाईट आहे हे लक्षात घ्या। बांधवांनो, हा महाराष्ट्राच्या पाठीत खूप असलेला खंजीर आहे। ओ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुमच्या आमदारांना तुमच्या खासदारांना तुम्ही 50-50 खोके दिलेत, 50 खोके सगळे एकदम ओके, आता सगळेच मुख गिळून बसलेत। कुणीच वेदांत उद्योग समूह तो बाहेर गेलाय म्हणून बोलणार नाहीत। सगळे आमदार मुख गिळून गप्प बसणार, खासदार मुख गिळून बसणार, भाजपचे जे काही चेले चपाटे असतील गल्ली बोळातले ते गप्प बसणार, पण महाराष्ट्राचं हित कुणाच्या हातात आहे? महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि आमच्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याची केंद्राची सुपारी आज त्यांनी यशस्वी केली। महाराष्ट्रातून वेदांत आणि फॉक्सवॅगन उद्योग समूह पळून नेल्याबद्दल सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, उपमुख्यमंत्री महोदयाचा आणि सर्वात महत्त्वाचं माननीय मोदी साहेबांचा अत्यंत तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो। तुम्हाला बेरोजगारांचा, थकलेल्या आईवडिलांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकरी कामगारांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। सत्तेतून पाय उतार व्हावा लागेल ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येऊ। उद्योग पळवणाऱ्यांचा आणि पळवण्यासाठी पाठिंबा देणाऱ्यांचा, मुख गिळून गप्प बसणाऱ्यांचा, सगळ्या आमदारांचा, खासदारांचा, मंत्र्यांचा आणि त्यांच्या चेले चपाट्यांचा अत्यंत तीव्र शब्दात जाहीर निषेध।